आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. सॉरी, म्हणजे चुकून उडाला असेल तिच्याकडून. तू टेन्शन घेऊ नकोस, मी स्वतः वॉश करून देते तुला माझ्या हाताने. हां, गौतम सर, अहो खरंच चुकून झालं असणार हे हिच्याकडून. तुम्ही प्लीज रागवू नका हिच्यावर. अहो सगळे एवढे आनंदात आहेत ना, तिच्या लक्षातच आलं नसेल की अचानक तुम्ही इथे उभे राहिलाय. आपण सगळ्यांनी एकत्र आपलं हे घर रंगवायचं असं ठरवलं होतं. पण या आनंदाच्या नादात आपण होळीचे रंग विसरलो नाही. त्यामुळे या वर्षीची जागीरदारांच्या घरातली होळी थोडी वेगळ्या पद्धतीने साजरी करूया. काय गौतम सर, आय एम सॉरी, पण मी पण तुम्हाला माझ काय मला नाही. मला म्हातारीला लांबच ठेवा यातून. आजी असं कसं, मी पण लावणार आहे. तुम्हाला कसं विसरणार आम्ही. अरे तू पण तू पण असं बाबा घ्या, आता जरा खाऊन घ्या. नील, हा कधी घरी जायचं रे? जायचं बाबा, लवकरच घरी जायचं. पण त्याआधी तुम्ही
पूर्णपणे बरे होणं जास्त महत्वाचं आहे. मी तर आशा सोडली होती, तुझी आणि माझी भेट होईल याची शक्यताच नव्हती. इतके वर्ष फक्त मरण यातना बघत होतो, डोळ्यात ना कुठले स्वप्न ना कसली आशा, जीव का जात नाही सतत प्रश्न पडायचा. बाबा असं का बोलताय तुम्ही? देवाला हात जोडून एवढीच प्रार्थना करत होतो, परमेश्वरा उचल, मोकळं कर मला एकदाच. पण त्याच्या मनात ना काहीतरी वेगळंच होत. त्याला तुझी आणि माझी भेट घडवून द्यायची होती म्हणून हे शरीर जिवंत ठेवलं त्याने. मन तर कधीच मिलवत. हे बाळा काय लपवतोयस? हे आशीर्वाद ना तुझ्या डोळ्यातले मला आनंद देऊन जात. मुलगा आपल्याला विसरला नाही त्याचा आनंद काय असतो, तू बाप झाला ना कळेल तुला. अरे ती मेनकाची आई कुठे? वैजयंती ती बसली आहे बाहेर देवासमोर हात जोडून बसली आहे ती. आता पश्चाताप करून काय उपयोग आहे? अशा लोकांना देव कधी क्षमा करत नाही. पाणी बाबा आता तुम्ही लवकर बरे झालात ना की आपण पुन्हा एकदा जोमाने काम करायला सुरुवात करू. अरे पण त्या मेनकाने तर सगळी प्रॉपर्टी, त्या काय त्यांचं नाव? गौतम जहागीरदार. गौतम ना? हा त्यांच्या नावावर केली आहे. बाबा माझा अर्पितावर आणि स्पेशली प्रियावर पूर्ण विश्वास आहे. आत्ताच्या घडीला आपलं घर, आपला बिझनेस, आपलं सगळंच त्या गौतम जहागीरदारांच्या नावावर आहे. बट आय एम शुअर प्रिया लवकरच आपलं घर, आपला बिझनेस सगळं आपल्या नावावर करेल, तुमच्या नावावर करेल. आणि मग पुन्हा एकदा आपण आपला बिझनेस, आपलं नाव, तुमचं नाव बिझनेस वर्ल्ड मध्ये पुन्हा एकदा टॉपला आणू. आपण एकत्र काम करू बाबा. तुम्ही मला गाईड करा, तुम्ही मला सगळं शिकवा. मग बघा